काल सुप्रिया सुळे या सगळ्या आंदोलकांना सामोरं गेलेल्या होत्या आणि चर्चेचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंबद्दल एक माहिती आत येते ती म्हणजे सुप्रिया सुळे यांची सुरक्षा आता वाढवली जाणार आहे. पवारांच्या घरावरील जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक बाहेर आंदोलक आक्रमक झालेले होते आणि या आक्रमक आंदोलकांना शांततेचं चर्चेचं आवाहन सुप्रिया सुळे हात जोडून सातत्यानं करताना या दृश्यांमध्ये दिसतंय. कालची दृश्य दुपारची आंदोलकांना सुप्रिया सुळे या सामोरं गेल्या होत्या आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्या सोबत आहेत. गणेश, सौरभ, काल या घटनेनंतर मुंबई पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलीस म्हणजे डीजी आणि ईपी यांच्यासोबतच प्रोटेक्शन ब्रांच आणि स्टेट सीआयडीचे प्रमुख त्या सगळ्यांनी मिळून एक रिव्ह्यू मिटिंग घेतली होती आणि या घटनेच्यावरती एक विचार केला गेला की घटना कशी घडली, इंटेलिजन्स फेलियर आहे आणि अशा प्रकारच्या घटना भविष्यामध्ये घडू शकतात. या अनुषंगानेच पवार कुटुंबियांना सुरक्षेत त्यांच्या वाढ झाली पाहिजे, स्वतः पवार साहेबांना झेड प्लसची सुरक्षा आहे, सुप्रिया सुळे ह्या खासदार आहेत पण त्यांना सुरक्षा म्हणून कोणताही पोलीस घाट नाहीये, यासाठी त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात येईल. आता कॅटेगरी काय ह्याबद्दल सहज कळू शकलं नाही पण माझं मला वाय कॅटेगरी त्यांना देण्यात आली असं कळतं. याशिवाय फक्त सुप्रिया सुळेच नव्हे तर पवार कुटुंबातील इतर सदस्य, सुप्रिया सुळे यांची मुलं आणि इतर सदस्यांनाही सिक्युरिटी देण्याची जी आहे चर्चा आहे, त्याच्यावर विचार सुरू आहे. कारण काल झालेला हल्ला हा कुठे ना कुठेतरी एक वेकअप कॉल आहे, सुरक्षा म्हणून वाढवली गेली आहे आणि या सुप्रिया सुळे पवार पवारांसोबतच इतर जे महाविकास आघाडीमधील प्रमुख नेते आहेत त्यांच्या सुरक्षेलाही रिव्ह्यू केलं गेलं आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतंय पोलिसांना की धोका आहे त्यांच्या सुरक्षेतही वाद करण्यात येणार आहे म्हणून पोलिसांनी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतलाय. काल रिव्ह्यू मिटिंग झाली आणि रिव्ह्यू मिटिंग मध्ये सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या परिवारातील सुरक्षा वाढवण्याची ही चर्चा झाली, त्याच्यावर विचार सुरू आहे. याशिवाय महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करायची का, त्यांच्या परिवाराला सुरक्षा उपलब्ध करून द्यायची का, याबद्दल रिव्ह्यू मिटिंग झाली. यावरती स्थानिक पोलीस ज्या ज्या हद्दीमध्ये सर्व नेते राहतात, स्थानिक पोलीस, स्टेट इंटेलिजन्स या सगळ्यांची विचार आणि चर्चा करून पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. मग आताची महत्वाची बातमी म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. धन्यवाद गणेश या सगळ्या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.